ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्या बरोबर आहेत. शिरसाट साहेब, संभाजीनगरच्या आणि धाराशिवच्या नामांतराची याचिका दाखल होती, याचिका फेटाळली कोर्टाने. आज खऱ्या अर्थानं आम्हाला मनापासून आनंद झालेला आहे. माननीय शिवसेना प्रमुखांनी या दोन्ही जिल्ह्याचं नामांतर जाहीर सभेमध्ये केलं होतं. शासनाने यावर एक निर्णय मागच्या वेळेला घेतला आणि हा नामांतर केलं. परंतु आमच्याकडचे काही लोकांनी जे काही हायकोर्टात याचिका दाखल केली होती, त्यांना असं वाटत होतं की नामांतर होऊ नये. त्यांच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्यात आणि त्यांना दिलेली ही चपराक खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या जनतेचा उत्साह वाढवणारी आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. दुसरं एक महत्त्वाची गौप्यस्फोट केला आहे. राजन विचारे जे ठाकरे गटाचे नेते आहेत, ते असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी वारंवार बंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2013 सुद्धा एक 4-5 आमदार सोबत घेऊन ते काँग्रेसमध्ये जाणार होते, मात्र आमदारांनी माघार घेतल्यामुळे त्यांचं ते बंड फसलं. राजन विचारे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे मागे फिरणारे कार्यकर्ते होते आणि म्हणून त्यांनी काय करावं त्यांच्यावर काही निर्णय घेतलेला नाही. आताही हा जो उठाव झालेला आहे, आम्ही कुठेही राजन विचारलेलं पण नाही ना त्यांना बोललेलं पण नाही. म्हणून जे गोष्टीची माहिती नाही त्यावर यांनी केलेलं भाष्य आहे. उभाटा गटाचा कोणी नाही आहे आता, म्हणून आता आपण काहीतरी बोलावं आणि आपलं महत्त्व त्या ठाण्यामध्ये कसं वाढल हा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु तो कधी यशस्वी होणार नाही. आता संजय राऊतांनी पण असाच एक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणतात की जेव्हा अयोध्या दौऱ्याला तुम्ही सगळे शिवसैनिक गेला होतात, त्यावेळेला एकनाथ शिंदे संजय राऊत यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले की माझ्या मागं ईडी लागलेली आहे, सीबीआय लागलेली आहे आणि आपण मोदींकडे जाऊ, मला जेलमध्ये जायचं नाही, असं ते संजय राऊतांना म्हणाले होते. अहो, या संजय राऊतने उद्धव ठाकरेंच्या नावाने किती आता त्यांना शिवाय हाच एक शब्द आहे दिलेले आहेत त्यांच्या पश्चात, ते आम्हाला सर्वांना माहिती आहे. इवन या सर्व शिवसेनेच्या नेत्यांनासुद्धा माहिती आहे. आणि संजय राऊत कोण होता वाचवणारा? एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री, हे आमचे गटनेते. संजय राऊत कोण, काय त्याची किंमत, म्हणजे अवकात काय होती? त्यांना घेऊन जायची काही गरज नाही आणि ना त्यांना काही गरज त्यांना ती भासली पण नाही. जे एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला तो एक धाडसाने घेतलेला निर्णय आणि तो एकट्याच्या जीवावर नाही घेतला, हे आम्ही 50 आमदारांच्या जीवावर घेतलेला निर्णय. झिणझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे 50 आमदार जेव्हा त्यांना जाऊन भेटतात, वारंवार सांगतात, विनंत्या करतात, त्यावेळेला हा निर्णय होत असतो. 3 सीएम साहेबांना त्यांनी बैठका त्यांच्याबरोबर घेतल्या की हे सर्व आमदारांचं म्हणणं ऐकून घ्या. सीएम साहेबांनी बैठक नाही बोलवली, म्हणून आम्ही गळ घालून एकनाथ शिंदे साहेबाला पुढे करून हा निर्णय घेतला. शरद पवारांनी काही महत्त्वाचे मुद्दे आज इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत मांडले आहेत. ते म्हणतात की येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत, उद्धव ठाकरेंची विचारसरणी पण आमच्यासारखीच आहे. हे सांगताना ते म्हणतात की अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. शरद पवारचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण हे काय पहिल्यांदा होणार आहे अशातले काही भाग नाही. त्यांनाही माहिती, आता आपण थकलेलो आहोत, आपल्याला काँग्रेसमध्ये जर गेलं तर आपल्या मुलीचा कुठतरी ज्याला पुनर्वसन म्हणतात ते होईल. आणि उभाट्या गटाचे नेते आज काँग्रेसमध्येच झालेले आहेत, म्हणून त्यांनी पक्ष विलीन करायचा का त्यांच्याबरोबर राहायचं हाच फक्त एकमेव थोडं त्यांच्यासमोरचा असलेला प्रश्न आहे. म्हणून चिंता आता ती नाही, परंतु हे छोटे जे पक्ष आहेत ना, जे स्वतःला बलशाली म्हणत होते, शरद पवारने इशारा दिला की उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे की आता तुम्हाला काँग्रेसमध्ये जाणं हे तुमच्यासाठी योग्य आहे. म्हणून बरं, दुसरा एक महत्त्वाचा आहे की अजित पवार ज्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यामुळे अडचणीत आले होते, तर त्यांची पुन्हा एकदा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण याच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिका दाखल करण्यात आली. तुम्ही एक तुम्हाला सांगतो की कोणाची ईडीची चौकशी असेल, सीबीआयची चौकशी असेल किंवा अनेक प्रकारच्या चौकशी असेल, ह्या चौकशा कधी बंद होत नाहीत. त्याला फायनल करावं लागतं, क्लोजर द्यावं लागतं. आणि जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की ज्यांच्यासुद्धा चौकशा चालू असेल त्या आम्ही कुठेही थांबवलेल्या नाहीत. एजन्सी त्यांच्या पद्धतीने काम करेल, एजन्सी त्यांच्या पद्धतीने निर्णय घेईल. आणि म्हणून अडचणीत वाढ झाली का कमी झाली हे त्यांना, कोणालाही ज्यांची चौकशी चालू आहे त्यांना ती फेस करावीच लागेल हे तत्व आहे. त्यासाठी कोणताही राजकीय दबाव कोणीही वापरत नाहीत. हे होते संजय शिरसाठ, कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.